तुमचे गुन्हे मागे घेऊन तुमच्या एकाला अटक केली जाणार नाही। तुमचे शब्द आहेत का नाही, तुम्ही जर शब्द फिरले तुमचं वाजलं म्हणून समजायचं नाही। तुम्ही जर आमच्या विषयी वाईट सुचायला गेलात तुम्हाला उसं तोडायला पाठवायला आम्हाला वेळ लागणार नाही। आणि त्या व्यक्तीचा ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय केला त्या छगन भुजबळचा तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार। मग तुमचे गिरीश महाजन साहेब सुद्धा होते। तुम्ही म्हणला होता 2 दिवसात गुन्हे मागे घेऊ एकाला अटक केलं जाणार नाही। महाजन साहेब आता उत्तर द्या, गुन्हे मागे का घेतले नाही अंतरवालीचे? तुम्हीच म्हणलात निष्पाप लोकांवरती हल्ला झाला, तुमचे गुन्हे मागे घेऊन तुमच्या एकाला अटक केली जाणार नाही। तुमचे शब्द आहेत का नाही, तुम्ही जर शब्द फिरले तुमचं वाजलं म्हणून समजायचं नाही। तुम्ही आमचे गुन्हे तर मागे घेतलेच नाही, आमचे लोक का अटक केले याचं उत्तर द्या। तुम्ही ज्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना बडतर्फ सगळ्यांना का केलं नाही? काही जणांना केलं, बाकीच्यांना का केलं नाही? तुम्ही माय माऊलीला मारल्याबद्दल त्यांना बक्षिसे देता का? आणि तुम्ही सत्ता आयतोपर्यंत बक्षिसे देता पुढचे दिवस मराठ्यांच्या हातात येत हे पण तुम्ही विसरू नका। तुम्ही जर आमच्या विषयी वाईट सुचायला गेलात तुम्हाला उसं तोडायला पाठवायला आम्हाला वेळ लागणार नाही। कारण आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आम्ही काही करू शकतो आमच्या लेकरासाठी? काही। आम्हाला शांतता ठेवायची आणि तुम्हालाही माझी विनंती, सरकारलाही पुन्हा एकदा विनंती करतो नंतर तुम्हाला करतो, या जामनेर शहरातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, बोलल्याप्रमाणे महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्या, कार्यकर्त्यांना चाललेले निष्पाप लोकांना अटक थांबवा, खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करू नका। ज्यांचे जे दोषी आहेत त्यांचं समर्थन आम्ही केलं नाही, करणार सुद्धा नाही, परंतु निष्पाप लोकांना गुतवण्याचं काम चाललंय ते थांबवा। आणि त्या व्यक्तीचं ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय केला त्या छगन भुजबळचा तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार। मग तुम्ही त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा मग।